हरिओ, माझं नाव आकाराम जाधव, भांडूप नाहूर उपासना केंद्र, भांडूप पूर्व। माझं छोटंसं जे बापूंबद्दलचा अनुभव आहे ती मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे। 7 ऑक्टोबर 2021 ला करोनाच्या काळामध्ये अचानकपणे माझी तब्येत बिघडली। मला कळलं नाही काय झालं वगैरे, कसं काय, हे रोजचं नेहमी चालू होतं पण कधी तब्येत बिघडली नाही। मी माझा कार्यकाळ बरोबर करतच होतो, अचानकपणे तब्येत बिघडल्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो। डॉक्टरनी सांगितलं मला की चला आपण एकदा चेक करूया। चेक केलं पण माझा त्यामधून काही, त्या चेक केल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिलं पण काही मला कळत नाही काय झालं। माझी कंबर दुखायची सुरू होती। करोनामधला हा मोठा अनुभव असा आहे, कंबर ही दुखणं हे त्याच्यामधलं सेंटन्स नव्हतेच, तरीसुद्धा त्याच्यामध्ये डॉक्टर बोलले नाही तुमचं लंग्स वगैरे चेक करूया। मग लंग्स चेक करण्यासाठी सी टी स्कॅन करण्याचं डॉक्टरांनी सल्ला दिला। सी टी स्कॅन आम्ही करण्याचा निर्णय घेतला, सी टी स्कॅन केलं। सी टी स्कॅन केल्यानंतर आम्हाला कळलं की लंग्समध्ये 52% तुमच्या लंग्समध्ये करोनाचा इफेक्ट आहे। बापूला बोललो आम्ही, हे बापू हे काय। आम्ही प्रयत्न केला सगळा, गोदरेज हॉस्पिटल, नंतर हिरानंदानी हॉस्पिटल, बऱ्याच हॉस्पिटलना जे टी ट्राय केलं पण कुठेही आम्हाला कॉट मिळण्याचं साधन नव्हतं। आम्ही बापूकडे प्रार्थना केली, बापू आता तूच आम्हाला मार्ग दाखव। बापूनी त्याच्यामध्ये आम्हाला एक आमचे रिलेटिव्ह होते, ते रिलेटिव्हनी आम्हाला हिरानंदानीमध्ये एक कॉट मिळण्याची संधी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं। मग त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रयत्नातून खाट नाव ह्याच्यामधून आम्हाला हिरानंदानीमध्ये 8 ऑक्टोबरला आम्हाला ॲडमिशन मिळालं। ॲडमिशन मिळाल्यानंतर एक दिवस झालं, दोन दिवस झालं, तीन दिवस झालं, चार दिवस झालं, चालूच होतं ते शस्त्र चालू असताना ह्या सगळ्या तब्येतीमध्ये आहे तसंच इफेक्ट चालू होतं। अचानकपणे बापूंना प्रार्थना तर चालूच होती, आपल्या उपासना केंद्रामधून एक दिवस असंच सगळ्यांचं ऑनलाईनमध्ये डिस्कशनमध्ये चालू होतं। मग त्यामध्ये माझी इच्छा होती की मी पण त्यामध्ये इन्वॉल्व व्हावं। मी हॉस्पिटलमध्ये असताना डॉक्टरांना बोललो की आमच्या उपासना केंद्रातर्फे सगळ्यांचं संभाषण आहे आणि मला त्यामध्ये इन्वॉल्व व्हायचं आहे। डॉक्टर म्हणले तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही असं काय करताय, तरीसुद्धा मी माझ्या हट्टामुळे, डॉक्टर बोलले ठीक आहे तुम्ही करा। मी त्याच्यामधून तरीसुद्धा संभाषणामध्ये सहभाग झालो आणि त्यामधून बापूंनीच मला सहभाग करण्याचा प्रयत्न दिला। मी असं चालूच होतं माझं नेहमीप्रमाणे उपासना, नेहमीप्रमाणे रामरक्षा, हे सर्व हनुमान चालीसा, हे माझं चालूच होतं। अचानकपणे बापूंनी माझं मोठं म्हणजे डॉक्टर, एक डॉक्टर आले, तुम्ही घाबरू नका, मी पण बापू भक्त आहे, बापूंनी मला तुमच्यासाठी पाठवले आहे आणि हे सगळं जे आहे हे तुम्हाला, तुम्ही घाबरायचं नाही, मी आहे, मी तुम्हाला याच्यातून बरं करणार। तो जो मोठा धीर दिला बापूंनी तिथे येऊन तो माझ्यासाठी फार मोठा आहे आणि तो धीर म्हणजे बापूच आले होते हे प्रत्यक्षात मला वाटलं। म्हणून माझा हा मोठा अनुभव मी सगळ्या लोकांना सांगतो की आपले बापू आपल्यासाठी 24 तास आपल्या बरोबर असतात, हा माझा मोठा अनुभव आहे। हरिओम अंबज्ञानाथ सवी।